नाशिक मुंबई महामार्गावर रविवारी रात्री 6 ते 7 तास वाहतुकीची कोंडी पाहायला मिळाली. 4 ते 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या होत्या. घोटीजवळ सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे रविवारी रात्रभर वाहतुकीची कोंडी या ठिकाणी झालेली होती. नाशिक ते मुंबई प्रवासाला 3 ते 4 तास खरं तर लागतात, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रवास जवळपास 6 ते 7 तासांवर येऊन ठेपलाय. रस्त्यावर आधीच खड्डे आहेत, त्यामध्ये कल्याण फाटा, कसारा आणि घोटीमध्ये कासव गतीनं काम सुरू असल्याचा आरोप प्रवासी करतात. विकासाचा ध्यास म्हणजे